नमस्कार, मी प्रज्ञा कर्जवकर। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। बातम्या पाहूयात आता सविस्तरित्या। आणि बातमी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्या संदर्भात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक नंतर आता धाराशिव आणि नगरच्या दौऱ्यावर असणार आहेत। अवकाळी नुकसानीची ते पाहणी करणार आहेत। राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस बरसलेला आहे आणि या अवकाळीचा फटका शेती पिकांना बसतोय, त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलेला आहे। नुकसानीची पाहणी करण्यासाठी नाशिक नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिव आणि अहमदनगरच्या दौऱ्यावर असणार आहेत। अवकाळी नुकसानीची ते पाहणी करणार आहेत। तर या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी हे फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। ओंकार, काय सांगाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिव आणि अहमदनगरच्या दौऱ्यावर असणार आहेत, या संदर्भात ताजा तपशील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कधीपर्यंत दौऱ्यावर येतील? ओंकार, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? येतोय प्रज्ञा जी। ओंकार, माझा प्रश्न असा की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिव आणि नगरच्या दौऱ्यावर आहेत, तर याच बद्दल ताजा तपशील। नक्कीच, धाराशिव जिल्ह्यात शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस वादळी वाऱ्यासह गारपीट झालेली आहे। तब्बल 71 गावांना याचा या गारपीटीचा फटका बसलेला आहे। गारपीटीच्या तडाख्यात सुमारे 2571 हेक्टर एवढी धाराशिव जिल्ह्यातील रब्बीची पिके तसेच फळबागा या उद्ध्वस्त झालेल्या आहेत। त्याच पद्धतीनं मोठ्या प्रमाणात जनावरे देखील दगावल्याची महसूल प्रशासनाने माहिती दिलेली आहे। याच अनुषंगाने आज मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येत आहेत। अहमदनगर जिल्ह्यातील दौरा उरकून ते दुपारी 1:30 तुळजापूर येथील हेलीपॅड वरती त्यांचं आगमन होणार आहे। त्यानंतर ते धाराशिव जिल्ह्यातील दोन स्थळांची नुकसान, जिथे की शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, तेथील ते पाहणी करणार आहेत। त्यानंतर ते शेतकऱ्यांशी संवाद देखील साधणार आहेत व शेतकऱ्यांशी संवाद साधून ते त्यांचे आश्रू पुसण्याचं काम कुठेतरी करणार आहेत प्रज्ञा। तर ओंकार, नगरच्या म्हणजे धाराशिव आणि नगरच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असणार आहेत, तर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पंचनामे झालेले आहेत का? नक्कीच, प्राथमिक पंचनामे जे आहेत ते प्रशासनाकडून पूर्ण झालेले आहेत आणि त्या संदर्भात आकडेवारी देखील काल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जारी करण्यात आलेली। जी, धन्यवाद ओंकार तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।